मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग 2000 ऐवजी 6800 रुपयांना विकल्याचं ईडीनं म्हटलंय. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार दिल्याचं ईडीनं म्हटलंय. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच महापौर होत्या. 21 जूनला ईडीनं राज्यभर छापे मारले. या छाप्यात 68,65,000 रुपये रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली आहे. याशिवाय 15 कोटींची FD आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली आहे. 21 जूनला ईडीनं ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजित पाटकरसह 10 ते 15 जणांवर छापे मारले होते. दरम्यान छापा टाकून काटा काढायचं काम सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. मला स्वतःला तसं काही वाटत नाही आहे, म्हणजे आमच्यापर्यंत ते कधी या गोष्टी आल्याच नाहीत, पण मला तसं काही वाटत नाही. कारण कोविड काळामध्ये जे आहे लोकांना कसं तरी ताबडतोब वाचवलं पाहिजे, काही करून वेळ न घालवता. हा सगळ्यात प्राथमिक मुद्दा सगळ्यांच्या समोर होता, पण त्या दृष्टीने झटपट झटपट निर्णय घेत त्याच्यामध्ये काही अनियमितता झाली आहे, काय झाली आहे त्याची चौकशी होते. छापा टाकून काटा काढायचं काम चाललेलं आहे. तसं विकासाचा ध्यास म्हणजे